नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आणि साधनाज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आता ना मी आहे मंडणगडच्या बोरघर गावामध्ये. तर आज माझ्या मावशीचं लग्न आहे. सो आज आपला लग्नाचा ब्लॉग असणार आहे. लग्न आणि मी आजच निघणार आहे, सो आपला ट्रॅव्हल ब्लॉगसुद्धा असेल मंडणगड ते मुंबई. सो हे दोन गोष्टी या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, कोकणी पद्धतीचं गावचं लग्न. सो वेळ वाया न घालवता मित्रांनो, चला आजचा ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, आताच ना जस्ट मंगल अष्टका झालाय, फटाकड्यांचा आवाज ऐकला असेल. बघा इकडे तस दीदी दीदी बर त्यांनी पण बांधलं ना. तर मित्रांनो, फायनली आता लग्न झालेलं आहे, म्हणजे लागलंय आताच. आणि आता आपला एकच ध्येय आहे, ते म्हणजे जेवण. खूप भूक लागली आहे, नाश्ता सकाळीच केला आहे खूप आधी. सो आता भूक लागली आणि इथे मम्मी बसले पाटी. सो आता भूक लागली का नाही? भरपूर भूक लागली आहे. आणि मेन म्हणजे ना आम्हाला निघायचं आहे, आणि इथून बसेसच नाही आहेत, म्हणजे आपली लाल परी जी आहे ती सध्या बंद आहे. सो त्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे घरी जायचा.
कारण इथून रात्रीच्या बसेस आहेत प्रायव्हेट, ज्या आहेत मे बी 10 किंवा 12 बसेस आहेत. तो मी 10-12 बसमध्ये बसली तर सकाळी पोहोचीन 4-5 दरम्यान किंवा 6 दरम्यान, आणि मला 8 उठून ऑफिसला जावं लागतं. जशी मी ट्रॅव्हल करून आली तसंच तोंड हातपाय धुवून आंघोळ करून ऑफिसला जायला मला आता पॉसिबल नाही होणार. सो त्यामुळे मी दुपारचंच बघतोय. जर मित्रांनो, आत्ता ना आम्ही इथे आतमध्ये आलेलो फोटोज क्लिक करायला, आणि फोटोज क्लिक करून झालेत हो ना? हो झाले. सो आता बघू काय होत आहे. अजून बस सगळा आपला आता पत्ता नाही आहे. सो सध्या तरी, नाहीतर मग आपल्याला रात्रीच्या बसने जावं लागेल, काही पर्याय नाही आहे दुसरा. सो आता बघूया काय होत आहे. बघा बाई, माझा पापड पडला बाहेर. बघा जेवणात डाळ भात वटाणा वटाण्याची भाजी छोले जिलेबी मीठ पण आहे. मी जास्त मिरची खाऊ नको, जायचंय आपल्याला. हा दे थोडीशी दे. आवडते हो, पण आपल्याला लांब प्रवास करायचा आहे. लोणचं दे थोडं. काय बोलतेस? बघ ना, कोणी केलं तुझ्या बरोबर असतं ना इन्साफी. हा ना. तर मंडळी, आत्ता वाजलेच रात्रीचे 10:30, आणि आत्ता निघायचं आहे. फायनली रात्रीचीच बस भेटली, दुपारची नाही मिळाली आहे. सो आता निघतो आहे आणि डायरेक्टली आता बसमध्ये भेटल्यावर तुमच्याशी मी भेटते. आता आम्ही फ्राईड राईस मागवलं आणि तर मित्रांनो, आत्ता ना आम्ही हॉटेल हिमालया काहीतरी आहे तिथे आलो आहे. आपण येताना जे हॉटेल होतं ना सेम तसंच हॉटेल आहे, फक्त तिथे बाजूला दुकान जे होतं छोटं, जिकडे सगळं चार्जिंग इनो आणि असं पान वगैरे असं काय काय भेटतं तिथे. सो ते दुकान या साईडला होतं आणि ते आता या साईडला आहे. म्हणजे आणि त्याचे प्राईस वगैरे मेन्यू कार्ड वगैरे एकदम सेम, पण हॉटेल थोडं डिफरंट आहे. सो सेम आहे. आता आम्ही वडखळलो आहोत आणि आता पोहोचूच घरी थोड्या वेळानंतर. आणि घरी जाऊन मी पहिली झोपणार आहे आणि उठून मग परत जायचं आहे आपल्याला ऑफिसला. सो चला आता निघूया. तर मित्रांनो, आता ना आम्ही स्टँडला पोहोचलो आणि आता वाजले आहेत 3:30 वाजले आहेत. सो लवकरच पोहोचलो आहे अर्धा तास, पण आता मस्त झोप होईल. सो तुम्हाला ना आता मी डायरेक्टली ऑफिसला जाताना भेटेन, कारण घरी जाणार मस्त झोपणार आहे. मी थकली आहे खूप. सो बाय बाय. मित्रांनो, आता सकाळचे वाजले, सकाळचे नाही म्हणजे रात्रीचे 3:30 वाजले, तरी आम्ही ते कॉफी पितोय.
तर मित्रांनो, फायनली ना मी ऑफिसला पोचली आहे आणि 4:30 घरी पोचली आहे आणि मग थोडं आवरावर करेपर्यंत 5:30 वाजले आहेत आणि तेव्हा झोपून परत 8:00 उठून आता मी ऑफिसला इथे हजर आहे. सो आय एम काइंड ऑफ प्राऊड ऑफ माय सेल्फ, कारण की काही असलं करणं मला पॉसिबल नाही आहे, पण हळूहळू शिकते सगळं. आणि तर मित्रांनो, हा व्लॉग आता मी इथेच संपवते, म्हणजे उद्यापासून नवीन व्लॉग स्टार्ट होईलच. सो सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा. आजचा व्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर खाली जे रेड बटन आहे सबस्क्राईबचं ते प्रेस करून सबस्क्राईब करा आणि माझी फॅमिली जॉईन करा. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.